आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ते तुम्ही आराम करा, मी माझी करून घेईल. मीच करत होते तुमची. म्हणा झालं बोलून झालं तुमचं. मी असं म्हणणार होते की छान देल मालिश करून द्या, मला असं रिलॅक्स वाटलं पाहिजे. ऐकतच नाही तुमचं. स्मार्ट हा स्मार्ट. चला या सर. औ असणार ना सर. सर सर याची काहीच गरज. शांता. कसं वाटत? छान शांत रिलॅक्स वाटत. थँक्यू. तुम्ही मालिश करताय ना, मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे तर तुम्ही मला थँक्यू म्हणताय. नाही सई, आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना त्यासाठी थँक्यू म्हणतोय मी तुम्हाला. सर तुम्ही ना हात काढा, नका करू मालिश वगैरे. काय राहू द्या सगळं, तसं गरज नाही. काय झालं म्हणजे तुम्ही जरी मला असं थँक्यू म्हणणार असाल ना तर मला नाही बोलायचं तुमच्याशी. तसं नाही सई, आय मीन आज जे काही घडलं ना ते खरंच खूप डिफिकल्ट होता. खूप डिफिकल्ट सिच्युएशन होती ती, आणि अशा वेळेला चांगल्या चांगल्या लोकांना काय करावं हे सुचत नसतं. अशा सिच्युएशनमध्ये काय करेक्ट आहे काय रॉंग आहे हे ठरवणं खूप डिफिकल्ट असतं सर. आणि त्यावेळेला तुम्ही स्वतःची पर्वा न करता माझा जीव वाचवला. चानू म्हणते ते खरंच आहे. तुम्ही ना माझ्या लाईफच्या सावित्री आहात सावित्री. सर मी एवढा काहीच केलेलं नाहीये. एखाद्या बाईने आपल्या नवऱ्यासाठी जे केलं असतं ना तेच केलंय मी. पण मला ना राहून राहून एकच प्रश्न पडतोय, ऑफिसमध्ये अशी अचानक आग कशी काय लागली असेल? माझ्या पण डोक्यात हे सगळं आलं होतं, पण नंतर असं वाटलं की नाही उद्याचा दिवस जरा महत्वाचा आहे, आपण उद्याच्या मीटिंगवर फोकस करायला हवं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हो आणि माझं मन मला सांगतंय उद्याचा आपला दिवस खूप छान जाणार आहे, त्यामुळे आता खूप विचार नका करत बस. पाहो चहा. थँक्यू. देवा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं आहे बाबा? हा आता बरं. त्रास होतोय का रे आता? हा कोण आता बघू. आता ठीक आहे. झोप लागली का नीट रात्री? हा लागली. आणि सई कशी आहे? बरी आहे ना? नक्की छान. तू काहीच का टेन्शन घेते अगं? बरे आहेत त्या, नको व्हायचे करूस. कॉफी आणते तुझ्यासाठी. देवा आज टेंडरची मीटिंग आहे ना? हा आफ्टरऑल आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा, खरंच खूप गरज आहे तुमच्या शुभेच्छांची. सगळी तयारी झालेली आहे ना? सगळी तयारी केलेली आहेस म्हटल्यावर काही प्रश्नच नाही. आणि हे कॉन्ट्रॅक्ट तुलाच मिळणार याची मला खात्री आहे. कसं आहे ना देवा, या एबीला मी फार चांगल्या तऱ्हेने ओळखतो, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही सांगणं गरजेचं आहे असं मला वाटत. हा एबी अतिशय धूर्त आणि चलाख माणूस आहे. समोरच्याला खाली कसं पाडायचं हे त्याला बरोबर कळत. तो तुझा कॉन्फिडन्स घालवण्याचा सतत प्रयत्न करत राहील, तेव्हा तू गाफील राहू नकोस. त्याची पुढची मूव काय असेल हे तू अँटिसिपेट करण्याचा प्रयत्न कर. बरोबर
या एबीचा एक वीक पॉइंट देखील आहे हा हा एबी त्याच्या बिझनेसमध्ये भावनांचा विचार कधीही करत नाही आणि नेमका इथेच तू जिंकू शकतोस कारण आपण आपल्या माणसांना घेऊन पुढे जातो नाही का आपण त्यांची देखील प्रगती कशी होईल हे पाहतो आणि त्यामुळेच आपल्याकडे काम करणारी माणसं ही नेहमी खुश असतात समाधानी असतात आणि म्हणून तर आपण जी काही प्रगती केली आहे ती म्हणून तर केलेली आहे पण ही श्रीमंती नेमकी एबीकडे नाही या बाबतीत तो अत्यंत रुक्ष माणूस आहे आणि इथे तू जिंकू शकतोस बाकी सगळं काय उत्तमच होणार आहे आय नो बाबा आय नो तुम्ही नका काळजी करू तुम्ही निश्चिंत राहा कारण आजचा दिवस तुमचा आहे त्या एबीमुळे तुम्हाला जे काही भोगायला लागले ना ते सगळं व्याजास सकट परत करणार आहे मी त्याला अजून काय करू का खायला तुला आता नको वांग तुम्ही अजून रेडी पण नाही झालात मॅम तुम्हाला टेंडर मीटिंगला नाही जायचंय का काय झालं मॅम तुम्हाला बरं वाटत नाहीये का मी कॉफी आणू का तुमच्यासाठी नाही नाही नको मॅम अहो देवांश आणि सई रेडी पण झाले असतील तुम्ही पण प्लीज लवकर रेडी व्हा आय थिंक त्या मीटिंगमध्ये तुम्ही असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे काय करणार आहे मी तिथे जाऊन देवांशने या टेंडरसाठी खूप मेहनत घेतली होती आता हा टेंडर काही त्याला मिळणार नाही मग त्याचा हाताश चेहरा बघू का मी मॅम आय नो तुम्ही खूप सॅड फील करता बट कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है मॅम मला जे हवंय ना ते मिळवण्यासाठी मला खूप मोठी किंमत मोजावी लागते त्या एबीने आमची कंपनी उद्ध्वस्त केली होती जागीरदारांना मी नावारूपाला आणलं आमची कंपनी आज टॉपला मी आणली आहे आणि आज मीच माझ्या कंपनीला उद्ध्वस्त होताना बघणार आहे मॅम हे सगळं ना त्या सईमुळे होत आहे तुम्ही ना त्या सईला एकदम मस्त लेसन शिकवा येस